हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? तर आपण बनवत आहोत मेथकूट. त्यासाठी मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे, दीड वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि तेवढीच उडीद डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे गहू घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. एकत्रित भाजायचं नाही आहे. पहिल्यांदा आपण डाळी भाजून घेऊया, नंतर तांदूळ आणि गहू भाजून घेऊया. वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हिंग, हळद, जिरे, धने, मेथी, मिरे, तिखट घ्यायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर ते दळून काढायचं आहे. आपण सर्व भाजून सर्व एकत्र केलेलं आहे आणि वेगवेगळं भाजलेलं आहे. आपण जिरे, धने, मेथी हे पण भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व हिंग, हळद, तिखट आणि भाजलेली डाळी आणि धान्य एकत्र करून आपल्याला ते दळून घ्यायचं आहे. आपलं मेथकूट तयार झालेलं आहे. ते आपण चाळणीने चाळून घेणार आहोत आणि सर्व करताना भातासोबत खायचं आहे. मेथकूट टाकायचं आहे आणि त्यावरती 1 चमचा तूप टाकायचं आहे, मिक्स करून खायचं आहे. तर तुम्हाला आपलं मेथकूट आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.